काय घडलं नेमकं? आम्ही रात्री 9:30 दरम्यान म्हणजे 9:20 बनक आळ्या फाट्यावर बसलो. ही कल्याण नगर होती, त्यात बसलो. आम्हाला बनकर फाट्यावर उतरायचं होतं. एसटी आली, ओतूरला बाहेर म्हणजे उतरली प्रवाशी. पुढं निघाल्यानंतर इथं आपलं निमंत्रण हॉटेल आहे ना, हां, त्याच्या मागं आम्ही म्हणजे असं ठरवलं की आता बनकर फाटाजवळ आला आहे ना, मग ह्या फास्ट एसट्या असतात, थांबत नाही कधी कधी जास्त. मग आम्ही म्हटलं शिटावरून उठावं आणि पुढं निघावं थोडंसं चालत. काहीतरी 9:30 ते 9:45 दरम्यान, 9:40 दरम्यान. आणि मग आम्ही उठलो आणि थोडंसं फक्त शिटावरून उठूनच त्या साईडला झालो. 2 पाऊल पुढं लागले तर खूप जोरात आवाज झाला असा, धड दिशे असं. आम्हाला काही कळा नाही, सगळ्या एसटीत असं धूर धूर, काचा बिचा फुटलेल्या, सगळं असं अस्त व्यस्त. आम्ही सगळे घाबरलो. 15-16 होते, पण जास्त किन्नर साईडला बसलेले होते आणि ह्या साईडला 5-6 होते. त्यात आम्ही तिघी होतो. आम्ही उठलो आणि चालायला लागलेलो पुढं. फक्त काही क्षणात एवढा आवाज झाला ना, काय आम्हाला पूर्ण वाटलं एसटी पूर्ण फुटली का, ब्लास्ट झाला असा आवाज झाला. त्या दोन आजी होत्या ना, त्या बीडवरून आलत्या, त्यांना लागलेल्या डोक्याला. आम्ही त्यांना म्हणजे पहिलं हे केलं, मी त्यांचं रक्त विकत पुसलं, त्यांना स्कार्फनी बांधलं डोक्याला. आणि मग ऑम्ब्युलन्स आल्यानंतर हॉस्पिटल. कुणाचं? तुमचं नाव? रंजना बनकर. तुमची मागणी काय आहे? माझी आमची सर्वांची मागणी एकच आहे, काय आत्तापर्यंत आत्तापर्यंत हे ओतूर ते डिंगोर आपलं मड पारगावपर्यंत कमीत कमी 2 महिन्यात येणं 25 ते 30 लोक ॲक्सिडेंटमध्येच गेलेत. आणि ते पिकअपचेच खूप मोठे ॲक्सिडंट आहे. मग याच्यासाठी काहीतरी स्पीडचं काहीतरी यांनी हे केलं पाहिजे, त्याच्यावर वेद मर्यादेला आळा घालावा. आणि पोलिसांनी खूप म्हणजे खूपच लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही असं समजा एखादा जातो ॲक्सिडंट करून त्याच्या घरातलं पूर्ण कुटुंब संपतं आणि तुम्ही काहीच करत नाही, काय करतात तुमची सेटलमेंट आम्हाला पण माहीत नाही. पण त्यांना जे ज्याचं कुटुंबातलं जातं व्यक्ती, त्याचं काय मागं ना, काय त्याच्याकडं त्याचं कुटुंब कोण सांभाळणार, कोण पाहणार, काय आहे का कोण आहे यांच्याकडे, काय आहे का अशी स्थिती का पूर्ण समजा त्यांच्या कुटुंबाला मदत करण्याची. बसने नाही बसला, हा ते कोंबड्या वाहतूक करतात ना, ते पिकअप आहे. कोंबड्या वाहतूक करणारे पिकअप, प्रचंड वेग होता खूप, म्हणजे काही क्षणात आम्हाला पण कळालं नाही, काही क्षणातच पूर्ण म्हणजे एसटीत असा धूर धूर झालेला काचांचा आवाज होऊन कल्याणवरून फाटे आळे फाटानगर साईडला चाललेला कोंबड्यांवाला. आणि आम्ही आहे ना, हो तो पण आहे ना, हो गाडी पोलीस स्टेशनला आहे. पण यावर आहे ना वाणे साहेब, तुम्हाला मला एवढीच विनंती आहे, खूप लोक गेलीत आता 2 महिन्यात आहे ना आपल्या इकडची, एवढं ह्या ओतूर पासून मडपारगाव पर्यंत खूप लोक गेलीत, पण काय काय होत नाही, कोण आवाज बोलत नाही, काय नाही. पण तुमच्या माध्यमातून तुमच्या सोबत आहोत आपण, नक्की न्याय मिळवायचा प्रयत्न करू. हो, अशा मगरूर चालकांवर कारवाई करायला लावू, बेछूट वाहन चालकांना सुद्धा लगाम आळा बसलाच पाहिजे. नक्की काल हे आम्ही ज्या एसटीत बसलेलो ना, त्या एसटीला ह्या पिकअपनी कोंबड्या वाहतूक ह्या पिकअपनी धडक दिलेली. हे पा, या पिकअपनी पण माणूस, तो पण ड्रायव्हरच, तो पण एक माणूसच आहे. पण मला असं नाही म्हणायचं त्याला पण लागलं असेल, पण हा आम्ही ज्यावेळेस एसटीतून उतरलो ना त्याच्याजवळ गेलो त्यावेळेस तो पिलेला होता, त्याचा तोंडाचा पण वास येत होता. म्हणजे असं मद्यपी करून स्वतःला पण त्रास आणि दुसऱ्यांना पण, दुसऱ्यांच्या पण जीवावर बेत, दुसऱ्यांचे पण जीव घेणाऱ्यांना ना यांच्या गाडीचा परवाना पण रद्द केला पाहिजे आणि याचं स्वतःचं लायसन पण जप्त केलं पाहिजे परत. आणि याच्यानंतर ह्या पिकअपला पण धडक दिली त्यांनी. आमच्या एसटीला आम्ही बसलो होतो एसटीमध्ये धडक देऊन, नंतर हे ह्या 2 नंबर आमच्या एसटीच्या मागं हे पिकअप होतं, ह्या पिकअपची पण बॉडी इथं डॅमेज केली. ह्या पिकअपची बॉडी इथं तुटली, म्हणजे किती स्पीड असेल त्या कोंबड्या चालकाचा स्पीड किती होता. काय केलं पुढे पोलिसांनी? ह्या अशा बेवारसदारी चालतात ना, ज्यांना कुठलीच फिकर नसती, बेधडक वाहन चालवतात. त्यांनी पोलिसांनी त्यांचा पूर्ण म्हणजे स्वतःचं परवाना, लायसन, ते गाडी सगळंच जप्त केलं पाहिजे. परत त्यांना ती मिळालं पण नाही पाहिजे, अशी ॲक्शन घेतली पाहिजे. आणि कडक काहीतरी याच्यासाठी कडक बाबा, इथून पुढे आहे ना कडकच नियम केला पाहिजे का, ज्यामुळे आहे ना ह्या पिकअप चालकांवर जे असे मद्य पिऊन पिकअप चालवतात ना, त्यांच्यावर
पूर्णतः म्हणजे पूर्णतः अंकुश बसला पाहिजे अशीच आमची मागणी आहे. साहेब, काल जो प्रकार घडला, आता या महिला त्या बसमध्ये होत्या, तर त्यांच्याकडून आम्ही जेव्हा विचारपूस केली तर जे वाहन चालक आहेत म्हणजे बाबा पिकअप चालक असतील किंवा मोठ्या प्रायव्हेट ज्या गाड्या चालत आहेत, तर या खूप भरधाव वेगाने चालतात आणि भरधाव वेगाने चालत असताना बस असेल किंवा छोट्या मोटरसायकली असेल, या मोटरसायकलीने याचा त्रास खूप भयंकर होतो आहे. तर ह्याबाबत आता तुम्ही जर ऐकलं असेल, आता तुम्ही बातमी पण बनवली होती का, ऐकलं असेल मडपासून तर आळेफाट्यापर्यंत ह्या महिन्यामध्ये कमीत कमी 25 ते 30 अपघात झालेत पिकअपनीच झालेत. प्रायोरिटी पिकअप काय आहे, कारण पिकअप ही खूप स्पीडनी चालवली जाते. तर माझं काय म्हणणं आहे, मला माझं प्रशासन किंवा पोलीस स्टेशनला RTOला मागणी आहे, आळेफाटा ते कमीत कमी मडपर्यंत बदली करता येईल असे तुम्ही स्पीड कॅमेरे बसवावेत आणि यांच्यावर जेवढे गुन्हे दाखल करता येईल, चूक असेल तर गुन्हे दाखल करता येईल तेवढे करावेत. कारण की काय होतं, पोलीस स्टेशन पण किती दिवस लक्ष देणार, किती वेळ त्या रोडला थांबणार आहे. तर RTOने याच्यामध्ये दक्षता घेऊन, RTOने याच्यामध्ये सहभागी होऊन आळेफाटा ते मडपर्यंत कमीत कमी 5 ते 6 ठिकाणी इनव्हिजिबल अदृश्यरित्या कॅमेरे बसवून त्या पिकअपवाल्यावर जर कारवाई करण्याचा प्रयत्न केला तर याला कुठेतरी चाप बसेल आणि हे जे अपघात होतात एक लक्षात राहू द्या. पोलीस स्टेशनच्या बाबत म्हणायचं गेलं किंवा आपल्या सर्वसामान्य माणसाच्या बाबत म्हणायचं गेलं, अपघात झाला कोणतरी मिळाले, पण तो कोणतरी मिळाला त्या घरचा खूप मोठा करता असतो आणि ते घर पूर्णपणे उघड्यावर येत असतं आणि सर्वात मोठं संकट त्या कुटुंबावर येत असतं. तर माझी प्रशासनाला किंवा RTOंना विनंती आहे की आळेफाटा ते कमीत कमी मडपर्यंत 5 ते 7 कॅमेरे आणि स्पीड ब्रेकरचा जो नियम असतो, आपण घाटामध्ये फिरत असताना बघा 40-30 असं एक कुठलं तरी एक स्पीड फायनल करून तिथं ते पारदर्शक म्हणजे जे निदर्शन येणारे बोर्ड आणि कॅमेरे बसवण्यात यावे अशी माझी महिलांच्या वतीने आणि आमच्या परिसरातल्या सर्व म्हणजे मडपासून तर आळेफाट्यापर्यंत सर्व ग्रामस्थांची मागणी आहे का, ह्या ज्या हे स्पीड आहे याला कुठेतरी चाप बसला पाहिजे आणि शासन भेटलं पाहिजे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.